नमस्ते विद्यार्थी मित्रांनो कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड एम पी एस सी यू पी एस सी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत वीस ऑक्टोंबर दोन हजार बावीसचा सामान्य प्रशासन विभाग यांचा जो जी आर आहे शासन परिपत्रक यामध्ये शासन सेवेतील एम पी एस सीच्या कक्षेतील सरळ सेवेच्या पदांचे मागणीपत्र विनाविलंब महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठवण्याबाबत हा याचा विषय याच्यामध्ये एकंदरीत हा विषय जरी असला तरी काही जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते जी आरमधून स्पष्ट होत आहेत एम पी एस सीच्या दिनांक एक आठ दोन हजार बावीसच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेला आहे हे आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे त्यानुसार राज्यसेवेसह <स्थाथ dragging> सर्व राजपत्रित गट आणि गट ब संवर्गाकरिता महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा या नावाने एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात येणार आहे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्या त्या पदानुसार स्वतंत्र मुख्य परीक्षा आणि मुलाखत स्वतंत्ररित्या घेण्यात येणार आहेत म्हणजे पूर्वपरीक्षा ही कॉमन आहे मुख्य परीक्षा ही पदानुसार वेगवेगळी भिन्न असणार आहे आणि मुलाखतसुद्धा या ठिकाणी पदानुसार भिन्न असणार आहे यानंतर पदानुसार इन द सेन्स या ठिकाणी परीक्षा जी आहे या परीक्षा म्हणजे राजपत्रित अ आणि ब गटामध्या ज्या काही परीक्षा आहेत वेगवेगळ्या या परीक्षांसाठी म्हणजे राज्यसेवा ही एक परीक्षा झाली ठीक आहे याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या ज्या काही परीक्षा आहेत त्यांच्या मुलाखती असतील किंवा मुख्य परीक्षा असतील त्यांच्या प्राधान्याने ह्या वेगळ्या किंवा स्वतंत्र घेण्याचं या ठिकाणी आयोगाचं म्हणणं आहे यानंतर पुढचा जो महत्वाचा मुद्दा तो जो आहे तो याच पद्धतीने अराजपत्रित गटब आणि गटक संवर्गासाठी महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा व संबंधित पदानुसार स्वतंत्र मुख्य परीक्षा व मुलाखती स्वतंत्र घेण्यात येणार आहेत जर मुलाखत लागू असेल तर मुलाखत हा टप्पा होईल या ठिकाणी या गोष्टी लक्षात घेणं अपेक्षित आहेत यानंतर याबाबतची सविस्तर कार्यपद्धती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संदर्भाधीन क्रमांक तीन येथील दिनांक एक आठ दोन हजार बावीसच्या प्रसिद्धी पत्रकानुसार प्रसिद्ध केलेली आहे आणि मी मुद्दा म्हणूनच हा जी आर या ठिकाणी बनवतोय व्हिडिओ त्याचा मागचं कारण काय तर या गोष्टी क्लिअर होणं खूप गरजेच्या आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा पद्धतीत केलेल्या बदलाच्या उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने कार्यवाही करिता विविध प्रशासकीय विभागांकडून पदभरतीचे परिपूर्ण मागणीपत्रे विहित कालावधीत आयोगास प्राप्त होणे आवश्यक आहे हा देखील महत्वाचा मुद्दा आहे पूर्वपरीक्षेकरिता प्रत्येक संवर्गाची स्वतंत्र गुणांची स्वतंत्र सीमारेषा निश्चित करण्यात येणार असून त्या आधारे स्वतंत्र मुख्य परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे म्हणजे प्रत्येक परीक्षा जी आहे याचा जो काही कट ऑफ आहे तो वेगवेगळा लागणार आहे पूर्वपरीक्षेचा जसं पी एस आय एस टी आय एस कट ऑफ वेगवेगळा लागतो त्या स्व सु, स्वरूपात त्या अनुषंगाने त्यामुळे पूर्वपरीक्षेकरिता पदांची जाहिरात विज्ञापित करतानाच संबंधित सर्व विभागांकडून परिपूर्ण मागणीपत्र प्राप्त होणे आवश्यक आहे जाहिरातीमध्ये एखाद्या संवर्गाचा किंवा पदाचा समावेश झाला नाही तर संबंधित संवर्गाचा किंवा पदाचा समावेश नंतर कोणत्याही टप्प्यावर करता येणार आहे अगोदरच याचा उल्लेख असणं अपेक्षित आहे की पूर्वपरीक्षा झाली त्याच्यानंतर पुन्हा एखादा संवर्ग वाढवला जाईल असं काही होणार आहे व पुढील वर्षाच्या जाहिरातीपर्यंत संबंधित पदे विज्ञापित करता येणार नाही म्हणजे जर एकदा तुम्ही जाहिरात काढली तर परत नवीन संवर्गातील पद जे आहे ते मध्ये आधे त्या परीक्षेच्या प्रोसेसमध्ये टाकता येणार नाही आहे त्यासाठी पुन्हा त्या पुढील वर्षाची जी काही परीक्षा त्याची जाहिरात आहे तिथपर्यंत वाट बघणं अपेक्षित आहे असं या बाबीत स्पष्ट होत आहे परिणामी पदे विज्ञापित न झाल्यामुळे शासनाला वेळेवरती कर्मचारी उपलब्ध होऊ शकणार नाही ही बाब विचारात घेता सर्व प्रशासकीय विभागांनी रिक्त पदांसाठी एम पी एस सीस पाठवायची मागणीपत्रे दिनांक दोन बारा दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयाद्वारे विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार सेवा प्रवेश नियमातील बदल आणि अनुषंगिक बाबी तपासून विहित वेळेत पाठविण्याची दक्षता प्रशासकीय विभागांनी किंवा कार्यालयांनी घ्यावी सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून करण्यात आलेले असून त्याचा संगणक क्रमांक किंवा संकेतांक जो म्हणतो तो पुढील प्रमाणे आहे आणि हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने या ठिकाणी या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे ही माहिती आपल्यासाठी खूप महत्वाची आहे ती माहिती तुमच्यापर्यंत मी पोचवली आहे ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओ शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असल्यानंतर सबस्क्राईब करायला विसरू नका याच स्वरूपामध्ये अपडेट्स त्याच पद्धतीमध्ये अभ्यास पद्धती आणि नवनवीन अनालिसिस या स्वरूपातले व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती आपण टाकत असतो नक्कीच याचा फायदा महाराष्ट्रातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांपर्यंत खेडोपाडांपर्यंत होत आहे सो या ठिकाणी लास्टली थँक्स फॉर वॉचिंग